हॅलो बाई विणे, कशी आहेस? बरीच असशील म्हणा. कुठे ग बरी? माझी खडूस सासू मला बरी राहू देईल तेव्हा मी बरी असेल ना. का आता काय केलं त्या थेरीडीनं? काही विचारू नकोस गाई. माझी सासू ना महा चॅप्टर आहे. माझ्या विरोधात नुसते यांचे कान भरत असते आणि हे यांचे कान ना लगेच भरले जातात. सतत सतत नुसती मला घालून पाडून बोलत असते ती बाई. तू ऐकून कसं घेतेस? अगं तू माझी लेकेस. असं कुणाचंही काही ऐकून नाही घ्यायचं. ती जास्त वटवट करायला लागली ना तर सरळ तिला तिची जागा दाखव. आणि जास्तच बोलायला लागली ना तर तिला सांग. बघ म्हणा, मी जागा देते म्हणून तू राहतेस, नाही तर बखोटीला धरेल आणि बाहेर टाकीन म्हणाव. एक काम कर ना, जाऊई बापूंना सांग ना हे सगळं. त्यांना त्यांना सांगून काही उपयोग नाहीये. तर माझी सासू खमकी आणि त्यात ते आपले हिचं कुकुल बाळ काही बोलणार नाहीत तिला. म्हणजे ही थेरडी मरेल तेव्हाच तू सुटशे. अगदी खरं बोललीस गाई. मी आपलं काहीही बोलले ना तर लगेच आईची बाजू घेऊन कसं म्हणतात की माझ्या आईनी ना माझ्यासाठी खूप कष्टा खाल्ल्या, खूप त्रास सहन केलाय. हो का? म्हणा माझ्या आईनं मला काही जिम्मा खेळत मोठं नाही केलं. तिने पण माझ्यासाठी खूप त्रास सहन केला, खूप खस्ता काढल्या तेव्हा मी आज एवढी मोठी झाले. पण नाही आता असंच करते ना, चांगली 4-6 महिने तुझ्याकडे येऊन राहते आणि चांगली जिरवते सासूची. म्हणजे नको नको नको, तू इथे येण्याची काही गरज नाहीये. तू तिथेच राहा प्रदीप मामाकडे. चल ठेवू आता फोन. काय ना, मला परत जर फोनवर बोलताना बघितलं ना तर परत ती चिडे. बोलेल परत काहीतरी ती म्हातारी. मी ठेवते फोन, पुन्हा नंतर फोन करीन तुला. ओके, काळजी घे हो बेटा, काळजी घे स्वतःची. हो चल बाय. हॅलो हॅलो विणे. अगं नको ग, कशाला 15 किलो तुपाचा डबा पाठवतेस? नाही नाही, जावई बापूंना परत न्यायला सांग. प्रदीपला नाही आवडणार ग हे सगळं. काय आहे, आम्ही मुलीच्या सासरचं पाणी पण पित नाही तर तूप कसं खाऊ? आणि हो, सुलीला पण नाही आवडणार. हो नाही, सुलीला वाटेल ना की नणनबाईंना आम्ही एवढं पोचतो पण तरी त्या मुलीकडून तूप मागवतात. नाही आवडणार नाही तिला ना. मामीला असंच वाटेल ग. नाही ग, मामी तशी बोलणार नाही मला, पण मला आपलं असं वाटतं. म्हणजे ते हॅलो विणे, मी नंतर कॉल करते तुला. हा अगं दुसऱ्या लाईनवर कुणीतरी तडमडले. हो 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 ठेव. वंस हो ना, कधीचाच कट झालाय. तुम्ही उगाच हवेमध्ये गोळीबार करताय. का करता तुम्ही सगळं असं हे? हा हो का, मला म्हातारीला काय कळतंय ग त्यातलं. हो पण सुले, मला आता या वयात कळत नाही, पण प्रसादचं काय, त्याला तर आत्ताच कळत नाहीये. अगदी सैर भैर झाल्यासारखा असतो. आपल्या आजूबाजूला काय होत आहे त्याच्या गावी पण नसतं. बरी आठवण झाली, त्या मठ्ठ्याच्या शाळेत गेला होता का प्रदीप? प्रसाद, प्रसाद नाव आहे त्याच. हो हो, हे गेले त्याच्या शाळेमध्ये. झालं म्हणजे आजही प्रदीपचा अपमान होणार. एक कळत नाही, ते प्रसाद त्या शिक्षणाच्या मागे पैसा आणि वेळ का वाया घालवतो हा प्रदीप. पण आंबे आंबे, सर तुम्ही प्रसादला स्पेशल स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायला सांगताय, पण खरं तर ते शक्य नाही. आणि अशी टर्म चालू असताना मध्येच त्याला कोणी सहजासहजी ऍडमिशन देईल असं मला वाटत नाही. आणि ह्या सगळ्यात त्या बिचाराचं वर्ष वाया जाईल. निदान ह्याचा तरी विचार करा. प्रसाद प्रसाद, अहो तुमच्या पाल्याची प्रगती अधोगती म्हणा, ती पाहून त्याचं हे वर्ष फुकटच जाणार हे निश्चित. मेहनत करून पास जरी झाला तरी त्याला पुढच्या वर्गात ढकलता येणार नाही. तेव्हा वेळीच योग्य निर्णय घेतलेला बरा.
हे बघा पटवर्धन सर, तुम्हीही एक शिक्षक आहात. खरं तर तुम्हालाही कळायला हवं की आपला पाल्य स्लो लर्नर आहे. त्याच्या वया बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की तो प्रत्येक तासाला नुसतं चित्र काढत असतो. बघा त्याला विचारलेला एकही प्रश्न कळत नाही. हो त्याला रागानं प्रेमानं जरी समजावलं ना तरी तो सरळ सांगतो की तुम्ही काय शिकवता तेच मला कळत नाही म्हणून. गणित सोडवायला सांगितलं तर फळ्याकडे एक टक बघत असतो. थोडक्यात काय, आमच्या शाळेत गणवेश घालून बसलेला दगड आहे दगड. सर मला कळतंय. आय अश्युर यू, आता मी स्वतः जातीनं प्रसादच्या अभ्यासात लक्ष घालेन. तो नक्की काहीतरी प्रगती करेल. असं मध्येच त्याला शाळेतनं काढलं तर तो त्याचा आत्मविश्वास गमावून बसेल. आपण इतर मुलांपेक्षा काहीतरी कमी आहोत असा न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि असा जर न्यूनगंड एकदा निर्माण झाला ना की त्यातनं त्याची सुटका करणं खूप अवघडून बसेल सर. पण एका मुलामागे लागणं आम्हाला शक्य नाही हो. शिक्षक सुद्धा किती बेजार असतात हो, तुम्हालाही कल्पना आहे त्याची. आणि त्यात हे असं पाल्य असेल तर. सर मला कळतंय पण काहीतरी करा प्लीज. ठीक आहे, मी एक काम करू शकतो. 4 दिवसांनी आम्ही एक टेस्ट घेतो. त्या टेस्टमध्ये प्रसादला जर चांगले मार्क मिळाले, चला तो पास जरी झाला तरी ठीक आहे, नाहीतर त्याला शाळेतून काढावं लागेल. बघा काय चमत्कार होतो 4 दिवसात. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे. तू काही काळजी करू नकोस. हा आपण काय करता येईल ते पाहूया. चल निघूया. वेळ खा ना, नुसती खेळत काय बसलीस. ज्या कामासाठी मुंबईहून पुण्यात शिफ्ट झालो आपण शुभम, ती नोकरीच मला मिळाली नाही. मला तर आता असं वाटतं की आपलं पुण्याला येणं वेस्ट झालंय. तू ही सारस बागेची फेमस भेळ खा. संपो संपो म्हणजे मग तुला कळलं की नाही आपलं पुण्याला येणं वेस्ट नाही झालंय. का मी तुला भरवू ते बघ पाहुणे. आपण एकदा पाऊल उचललंय ना, मग आता पश्चाताप नाही करायचा, आता पुढेच जायचं. ओके बैस. हा शुभम, आपण आपल्या आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण सगळ्यात मोठी चूक काय केली माहितीये? शिक्षण अर्धवट सोडले. कसं बरोबर, कुठेही जा, कुठल्याही इंटरव्ह्यूला जा, सगळ्यात पहिला प्रश्न हाच असतो. हा यार पावणे, शिक्षण अर्धवट सोडलं, पण तुला सांगू, टॅलेंट आणि गुणवत्ता फक्त शिक्षणावरच नाही ठरत बॉस. बरोबर बोलतोस तू रे, पण तरी शिक्षण कम्प्लीट करायला हवं होतं आपण. हा ते आपण करायला हवं होतं पण नाही केलं. मस्ती केली, खूप मजा केली कॉलेजमध्ये. मी माझं शिक्षण तर पूर्ण नाहीच केलं आणि माझ्यामुळे तुझंही पूर्ण नाही झालं. आपण अजूनही शिक्षण कम्प्लीट करू शकतो ना. आपण ते कधी पूर्ण करू शकतो, पण बॉस त्यासाठी पण पैशांची आवश्यकता आहे. ते कुठून आणावायचंय आपण? त्यासाठी नोकरी पाहिजे आणि यार नोकरीच तर मिळत नाहीये. तुझी अंगठी कुठे आहे? नाही नाही विकली नाहीये मी, मी ती घातली नाहीये, बाजूला काढून ठेवली. का म्हणजे यार
तुझ्या हातात अंगठी नाहीये, मम्मी अंगठी कशी घालणार? बाजूला काढून ठेवली. आता ज्या दिवशी तुझी अंगठी मी सोडवे त्याच दिवशी मी अंगठी घाले. प्रसाद बेटा काय झालंय तुला? आपण मुंबईला राहत होतो तेव्हा तुझं सगळं छान चाललं होत. इथं पुण्याला आल्यानंतर मी पाहतोय तुझा अभ्यासात लक्ष नाही, शिक्षक तुला शिकवतात ते तुला समजत नाही, तुला अभ्यास करावासा वाटत नाही का? करावासा वाटतो बाबा. वाटतो ना. मला शिकून खूप मोठं व्हायचं, डॉक्टर व्हायचं. हो ना. पण काय बेटा, हे बघ, हे असं नुसतं मनाशी इच्छा धरून काही होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो. तू लवकर लवकर अभ्यास कर, लवकर लवकर मोठा हो. तू तर मोठा झालास ना, तुला योग्य मार्गावरून चालताना मी पाहिलं ना की माझं सगळं टेन्शन नाहीस होईल, मग मी सुखानं. मी तुला आयुष्यभर पोसू शकेन एवढे पैसे दुर्दैवानं माझ्याकडे नाही आहेत. अरे तुझं काय किंवा माझं काय आपलं तुझ्या शुभम जिजू सारखं नाही आहे रे. तो काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, त्याने आयुष्यात काही केलं नाही ना तरी चालणार आहे, काही करणार सुद्धा नाही. बाबा शुभम जिजू यायला हवे होते ना, आणि पाहुणीताई पण, बरेच दिवस त्यांना भेटलो नाहीये. नाही आपण भेळ खाऊया, इथं पुण्यात मटकी भेळ छान मिळते, थोडी तिखट असते. चल. ओ भेळवाले, एक मटकी भेळ द्या आणि तिखट थोडी कमी या. डोंट वरी शुभम, मला काय वाटतं माझ्या त्या नोकरीच्या नशिबात मी नव्हते. दॅट्स द स्पिरिट. नाही असं नाही. ए तुला माहितीये एका प्लेसमेंट एजन्सीचा नंबर घेतला आहे, तिथे उद्या अप्लाय करणार आहे, बघू काय होते. तुला जे काय प्रयत्न करायचे ना सगळे प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे. आपल्याला आता निघावं लागेल, भुसके नाहीतर भुसके लेक्चर दिल यार. हे पाहुणी यार, भुसकेचं नाव जर ऐकलं ना तरी डोक्यात राग जातो असं वाटतं ना. मग कशाला नाव घेतोस त्याचं, जाऊ दे ना. बरं आहे, सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, सारस बागेचा गणपती खूप फेमस आहे माहितीये तुला, तिकडे जर एखादा नवस केला ना मनापासून तर आपली इच्छा पूर्ण होते. खरंच मी नवस केलाय आपल्यासाठी की आपल्या दोघांना पण चांगला उत्तम जॉब मिळू देत. हां पण जॉब मिळाल्यानंतर इथे यायचं आणि त्या गणपतीची आरती आपण दोघांनी मिळून करायची. ओके वाव. चला चला. हा पाय दुखायला लागले करून करून. तू माझा हेअरकट नाही बघितलास? फक्त 20 रुपयात केलाय, 20 रुपयात. बाबा पाहुणीताई. हा पाहुणीताईला आपण एकदा पुण्याला भेटायला बोलवूया. हा नाही ते इथेच आहे. अरे पाहुणीताई इथे कशी असेल, पाहुणीताई मुंबईला राहते, आपण आहोत पुण्यात, विसरलास का तू? नाही बाबा मी पाहिलं, शुभम जिजू पण आहेत तिच्या बरोबर, मला वाटतं तिला कळलं असणार म्हणून ती मला घ्यायला आली आहे. काय वाह्यातपणा चाललाय, पाहुणीताई मुंबईत असते. काल मी पुण्यात तिच्याशी फोनवरनं बोललो, मुंबईत खूप उकाडा आहे असं सांगत होती ती मला. बाबा मी खरंच सांगतोय, मी पाहिलं ती इथेच आहे बागेत. पाहुणीताई बागेत आहे, इथे दाखव मला. कुठे पाहिलास तू? कुठं आहे पाहुणीताई, कुठं आहे? दिसत का कुठे तुला? शुभम पाहुणी बरोबर होता ना, कुठे आहे पाहुणीताई? शुभम कुठे आहे दाखव मला. काय होते प्रसाद, काय झाले तुला? हा भानावर ये, भानावर ये, लवकर बोठाओ, अभ्यासात लक्ष दे. तू स्वतःची जबाबदारी कधी घ्यायला शिकणार आहेस? माझी जबाबदारी घ्यायच्याऐवजी तू माझी जबाबदारी का होतोयस? का माझा अंत पाहतोयस? अरे लवकर मोठा हो प्रसाद. सॉरी सॉरी बाबा, आपण घरी जाऊया. चला. टेन्शन नको घेऊ, भुसके झोपला आहे. काय मिस्टर राजाध्यक्ष,
नोकरी शोधायला गेला होता की नुसतीच दाढी करून आलात आणि कटिंग करून? मला त्यांच्याशी काही बोलायचंय. तू वर जा. मेलो. काळजी करू नका, थोडी चौकशी करायची आहे आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. चला बसून चर्चा करू. तुमचं भाडं मिळाल्याची पोच पावती सही करा. आता ऑफिशियली तुम्ही आमचे भाडेकरू झालात. मग काय मिस्टर राजाध्यक्ष, मिळाली का नोकरी का नुसतं पुनर्दर्शन करून आलात? नाही मिळाली. वाटलंच मला, अगदी खात्री होती. विचारा का? विचारा विचारा का? तुम्ही मुंबईकर म्हणजे बेशिस्त, आम्ही पुणेकर म्हणजे कसे अगदी शिस्तशीर पद्धतशीर. हे मुंबईकरांसारखं आओ जाओ घर तुम्हारा अशी संस्कृती नाहीये इथं. आणि आता तुमच्यासारखे लोक इथं आल्यानंतर इथल्या संस्कृतीवर गदा नाही का येणार? म्हणून म्हणतो, कितीही फिरलात वणवण केलीत तरी तुम्हाला नोकरी मिळणार नाही, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. सर, आम्हा मुंबईकरांचा व्ह्यू थोडा वेगळा आहे. यु नो, आम्ही जरा ब्रॉड माइंडेड आहोत. पुणेकरांना आम्ही जॉब देतो कारण कसं की आम्ही त्यांचं टॅलेंट बघतो. आगाऊपणा आणि शिष्टपणा नाही, उद्धटपणा नाही. बाकी बोलण्यात मात्र कोणी हात धरणार नाही तुमचा. थँक्यू. टेलिफोन एक्सचेंज किंवा सेल्समनची नोकरी मिळते का बघा. नाही सुचवलं हो. नाहीतरी तुमच्यासारखे उडाण टप्पू आणि खुशाल चेंडू स्वभावामुळे तुम्हाला मुंबईत नोकरी मिळाली नाही म्हणून तुम्ही इथं पुण्यात आलात ना? तुमचं झालं असेल तर प्लीज मी जाऊ का? काय आमच्याकडे 9 वाजता लाईट्स बंद होतात. ओ कळतंय मला. मी इथं माझा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला इथं बोलवलेलं नाहीये. असो उद्या मला तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो लागतील का पोलीस स्टेशन मध्ये द्यायला. काय आहे आजकाल भाडेकरूंचा काही नेम नाही हो. तेव्हा 2 फोटो द्या आणि थोडक्यात माहिती द्या, म्हणजे बाप बीप कोण, तुम्ही मुंबईला वस्तीला कुठे राहता वगैरे वगैरे. माझ्या पॉप्स बाबांचं नाव विश्वजीत राजाध्यक्ष आणि मी पाली हिलला राहतो. पाली हिल नेपियन सी रोड किंवा लोखंडवाला म्हटलं असत तरी थाप खरी वाटली असती हो. तिथे घर आहेत आमची. अरे वा, म्हणजे आता नेपियन सी रोड आणि लोखंडवाला मध्ये सुद्धा झोपड्या बांधायला सुरुवात केली की काय? अरे 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 कसं काय होणार त्या मुंबईच काही कळत नाही. आणि त्यात आता तुमच्यासारखे लोकही इथे यायला लागले म्हणजे पुण्यातही झोपड्या सुरू होणार. जन्मदाते काय करतात तुमचे? वर्कर बिरकर असतील नाही? माझ्या बाबांचा. बोला ना काय करतात हो. काही करतात की घरीच असतात? बर, भाऊ बिऊ काही आहे तोही काही करतो की? लाज वाटत असेल लिहून द्या की हो, या फॉर्म वर लिहून द्या. अरे 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 अक्षरालाही वळण नाही हो तुमच्या. अगदी तुमच्यासारखं आई बापानी काही वळणच लावलेलं दिसत नाहीये. काय माहित
स्वतः तरी धड आहेत की नाही? हे भुसके, आता एक शब्द जरी बोललास ना डोक्यावर एक केस उरणार नाही, सगळे उपटून टाकीन. हा बडबड बडबड बडबड, जागा रेंट ने दिलीयस, आम्हाला विकत नाही घेतलंयस. जीते धमकी देतोयस एका पुणेकराला? हो, आणि मुंबईकर फक्त धमकी देत नाही, ते खरी करून दाखवतो. आता एक शब्द जरी पुढे बोललास ना तर दारावरच्या पाटीवर आणि भिंतीवरच्या फोटोवर दोन्हीकडे हार घालेन मी फुकटात. हेच का मुंबईचे संस्कार? मोठ्यांशी कसं बोलावं कळत नाही वाटत. तुला लाज वाटत नाही लहानांशी असं बोलताना? मी तरी तुला काय बोलणार कपाळ? तुझ्या आई वडिलांनीच काही शिकवलं नसेल तर मी काय तुला शिकवणार? तू तर आता कपाळ मोक्ष करतो की नाही बघ. तू काय बोलला? सोड मला. भाडेकरूचा नेम नाही ना? आता बघ माझा नेम, तुझा गळा घोटतो आणि स्वतः जातो पोलीस चौकीत अटक करून घ्यायला. हा बडबड 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 करता. सोड मला भाऊनी. आज एकतर हा राहील नाही तर मी राहील. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला.